तर आंबेरी पुलावरून आपण आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता इकडून आपल्याला कात्रादेवी, त्याच्यानंतर कात्रादेवी नंतर मला वाटतं नाटे वगैरे असेल, वैशाळी नंतर गावखडी, भाटिये वगैरे बीच असा प्रवास करत रत्नागिरी आहे. पावस इकडून 60 किलोमीटर आहे आणि रत्नागिरी 73 किलोमीटर. आणि आपण आता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवास करतोय. कात्रादेवी जवळ इलो आणि इकडून पण राजापूरला जाऊ रस्तो असा 25 किलोमीटर, राजापूर रत्नागिरी 70 आवलं आणि पावस 55 भाटियापर्यंत जातो आपण. काय रे सर, मॅच मॅच ना सर, पुलाचा काहीतरी होतो आहे, बोर्ड होतो लिहिलेलो काहीतरी, पुलाचं काम चालू आहे म्हणून. ह्यो कात्रादेवीचं स्टॉप एका वड्याच्या झाडामुळे बघितली सावली आहे ना. मगाशी कात्रादेवीच्या इकडे एक बोर्ड बघितलेला की पुढे पुलाचं काम चालू आहे, पण एवढं लक्ष नाही दिलं. पण या ठिकाणी दांडे पुलाचं काम चालू आहे तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. तरी पण आपण पुलावरून फिरून येऊया आणि नंतर अल्टरनेट कोणता रूट आहे तो जरा चेक करूया. आपण तिकडे गाडी लावली असा कारण ह्यो ब्रिज बंद केलाय. इकडे समोर पोकलँड चालू असा, ब्रिज रिपेअरचं काम करतात आणि सर्वेच इकडे फोटोशूट करता. तर ह्यो अरे ते मासे बघशी उडे मारत होते ते. ह्यो असा दांडे बीच. वाव, ह्या सागरी महामार्गाचं ह्या एक म्हणजे एक वैशिष्ट्य असा की असे मस्त सुंदर आपल्या कोकणातले बीच बघूक मिळतात. बीचच्या बाजूच्या रस्त्याने ड्राईव्ह करूक मिळतात, ती एक मजा वेगळीच असतात. आणि यासाठी पण आत्ता मकट भरती असा, त्याच्यामुळे इकडे सगळा पाणी इलेला असं नाही. तर आम्ही लास्ट टाईम इलेला दुपारनंतर, तर त्यावेळी इकडे ओहोटी होती लागलेली आणि ह्या सगळा असं सुकलेला होता. माडबन बीच इकडेच ना. तर ही आपली वाघोटांची नदीची जी खाडी आहे ना, ही पूर्णतः ह्या पूर्ण बॅकवॉटर इकडे असं, ही नदी अशी कोणती अशी वाटत नाही, पूर्ण बॅकवॉटर तिकडे गेलेला असा. आणि इकडून ही जी इकडची राईट साईड असा, या राईट साईडला माडबन बीच आणि ह्यो असं दांडे बीच. पूर्ण असं जिथपर्यंत लागलेलं असं तिकडे कोणीतरी काहीतरी केलं ना. तर नवला देवी ट्रॅव्हल्सच्या व्हिडिओमध्ये मी इकडे इलेलं आहे ह्या बीचवर. तर चला आपण आता इकडून यू टर्न घेतोय कारण या ठिकाणी रस्ता बंद आहे. आता आपल्याला परत कात्रादेवीला जावं लागणार आहे. तर मंडळी दांडे ब्रिज बंद आहे जवळपास 2 महिने आणि तुम्ही जर प्रवास करत असाल तर शक्यतो स्किप करा, कात्रादेवीच्या पुढे जाऊ नका. कात्रादेवी वरून हा जो आपण आता रस्ता पकडलाय हा राजापूरला बाहेर पडतोय आणि त्याच्यानंतर आपण नाटेमध्ये गेलो की तिकडून सुद्धा एक रस्ता राजापूरला येतोय. तर आपण आता या रस्त्याने जाऊन पुढून चिरेक खानच्या ठिकाणी आपण बाहेर पडणार आहोत, म्हणजे आपण असं पूर्ण यू टर्न मारून येणार परत मागे. तर आता बघूया या रस्त्याने आपल्याला किती वेळ लागतोय ते. आज तारीख 5 मार्च 2023 आणि इथून मला वाटतं मार्च आणि एप्रिल कदाचित तो ब्रिज बंद राहणार आहे. तर या रूटने जी सर्व गाड्या आहेत ते इकडून जा, तुम्ही पुढे जाऊ नका कारण परत मागे यावं लागतं. नाही म्हटलं तरी 6-7 किलोमीटर पुढे जाऊन परत मागे यावं लागतं, म्हणजे 10-12 किलोमीटरचं अंतर वाढतं. कात्रादेवी वरून 300 meters continue straight through Dongatitha junction onto MDR 61. कात्रादेवी वरून निघाल्यानंतर आम्ही आता इकडे डोंगर तिठ्यावर आलो, नानार गावातून आलो आणि आता हा समोर डोंगर तिठा आहे आणि इकडून आपण लेफ्ट घेणार. Continue straight through Dongatitha junction onto MDR 61, Rajapur, Pave road, then your destination will be on the left. धावचा लेफ्टला तू कंटिन्यू सरळ काय सांगतो. तर आपण इकडून जाणार आहोत लेफ्टला आणि हा रस्ता देखील आपल्या राजापूरलाच जातो. नवला देवी ट्रॅव्हल्सची जी व्हिडिओ होती ना, त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असणार आपण या रूटने आलेलो. तर आता आपण कशा कशा ते घसो पडता गुगल बाई. वाव, यो एकदम भारीच रस्ता केला, मस्त एकदम तुफानी सुसाट असं. जर मुंबई गोवा हायवे सर्वे केला नाही असतो तुला आई शपथ, मस्त असला काम झाला असताना, वेळ पण वाचला असतो, रस्ता पण चांगला झालो असतो आणि जुनी मजा पण येते असते वाळणा वळण्याची. चिरेखान तिट्यावर आलोय
पूर्ण आपण फिरून आलोय डोंगर तीर्था त्याच्यानंतर नाणार वगैरे आणि बघा इकडे पण बोर्ड लावलाय दांडे पुलाचं काम चालू आहे. तर रत्नागिरीवरून जी येणाऱ्या असतील तर त्याने देखील डोंगर तीर्थावरून आतमध्ये नाणार गावातून मग कात्रादेवीला जायचं आहे. तर आपण आता इकडे पुढे जैतापूरला चाललोय. प्रत्येक वेळी आपण ना एखाद्या ब्रिजवर येतोय ना या सागरी महामार्गावर तेव्हा असे ना कातळ दोन्ही साईडला फोडलेले नेहमीच आपण बघतो. कारण अगोदरापूर्वी रस्ता मला वाटतं भरपूर उंचावरून होता, आता तो बसवलाय पूर्ण. कारण एवढे चढाव डेंजर होते की लोडच्या वगैरे गाड्या चढायच्या नाही. आणि इकडे बघा हा एकदम स्टीप उतार आहे त्याच्यामुळे इकडे स्पीड ब्रेकर घातलेत. अरे आपल्या गोल गोल रनिंग करून जावचं लागताना समोरून गाडी येत नाही म्हणून या टर्निंग नंतर आपण जैतापूर ब्रिज वर पोहोचणार आहोत. जैतापूर ब्रिजच्या जवळच नाटे बंदर. जैतापूर मला वाटतं इकडे बाजारपेठाकडे तकडे वाटत रे. आज बाजार वाटत रविवारचं. हा हा इलो ब्रिज वर आपण मस्त जागरी महामार्ग ब्रिजच सॉलिड असत सव्वालच नाही. आणि ब्रिज वरून दिसणारे खाडी आणि बॅकवॉटर. खाडी आणि बॅकवॉटर एकच शब्द आणणार आहे सर का. वाव याचा रेलिंग जरा उंच. तर आपण हय पण थांबतलो. प्रत्येक व्ह्यू एकदम जरा करोड जरा शॉर्ट वाटत नाही सर. थांबूया साईड एक लावूया घासून गाडी. आपण आता येऊ जैतापूर ब्रिज वर. वाव जैतापूर इकडून पण मस्त व्ह्यू आपल्या दिसता. वाव सही इकडे हे जे सर्व होडी आणि लागलेले आहेत ना हे नाटे बंदर असा आणि महाराष्ट्रातला दुसऱ्या नंबरचा मोठा बंदर आहे. आणि भरपूर इकडून माशांचे लिलाव वगैरे होतात. मोठमोठे ट्रॉलर्स वगैरे लागतात पर्सनेट वगैरे. आणि आताच बघा हे इनका काय बोलतो हे माटे म्हणजे पर्सनेटच असतले. ते पर्सनेट आता सगळे लागले आहेत. आणि ही माडांची झाडं वगैरे. वाव सुंदर व्ह्यू. इकडे आम्ही गाडी पार्क केली आणि यासाठी बघूया. इकडे बघा छोटी छोटी कांदळवनाची बेटं असत. इकडे पण ती बेट असा पूर्ण. आणि तो माझ्यामध्ये डोंगर कुठलो हा काय कल्पना नाही. पण इकडे सागवे सौंदाळे वगैरे या साईडला इकडे राहिली आहेत गावं. आणि या नाटे इकडून नाटे चालू. तर चला आता ऊन भरपूर कडक होत चालला आपण आता निघूया. मस्त वाटत ना सर्व व्हिडिओ मी काढते. वाव गाडी चालू पण एकदम मस्तच वाटत. असे ब्रिज वगैरे असत ते सायलेंट मध्ये गाणी लावलेली आहेत एकदम. हे कुठल्या काळातला गाणार आहे या लेटेस्ट. या रस्त्याने येऊचे एक फायदा म्हणजे बघा नाटे इथून 2 किलोमीटर असा. आणि हे आपले कसे ना खाडीच्या बाजून समुद्राच्या बाजून जाणारे रस्ते बघूक मिळतात. आणि या अशा रस्त्यावरून गाडी चालू तर माका स्वतः चांगलाच म्हणजे भरपूर आवडता. की बघा ही बाजू खाडी असा आणि त्या नाटे बंदर मोठे मोठे ट्रॉलर्स लागलेत. महाराष्ट्रातला 2 नंबरचा मोठा बंदर. आणि अशा सुंदर रस्त्यावरून खाडीच्या बाजूसून आपण प्रवास करतो. वा छोटे छोटे ओढी लागलेत मध्ये जाळी वगैरे घेऊन चालल्यात. एवढी मोठी जाळी आहे ती टळकात वरून घेऊन जायची लागतात टळकात. चला आमका साईड देवा आमका साईड देवा. मस्त भरती हा काय रे पाणी लयच वर वाटता. नाटे बाजारपेठेमध्ये आपण आलो म्हणजे इकडून राईटला लेफ्टला नाटे आंबोळगड पावस आणि रत्नागिरी राईटला. तर पावस आहे 36 किलोमीटर रत्नागिरी आहे 51 किलोमीटर. तर आपण आता बघूया पुढे कोणत्या डेस्टिनेशनला थांबणार आहोत. ते पुढचं मला वाटतं आता कशेळी असेल. आडिवरे गावातून आपण जाऊ आता आडिवऱ्यानंतर कशेळी. मंडळी आडिवरे मध्ये आलोय
आणि आपल्या सागरी महामार्गावरील एकदम कंजेस्टेड असणारा हा एक रूट आहे इथे, जे मोठ्या गाड्या समोरून वगैरे आल्या तर नक्की अडकायला होतं. आडिवरेच आहे ना हे बघ, घरगुती खानावळ, आपण घरगुती खानावळीमध्ये जाऊया. आता इकडे आम्ही जॉब थांबतलो कारण भूक लागली आहे, सकाळी नाश्ता लवकर केलेलो त्याच्यामुळे. थांब बाबा, मागणं एक येतं मॅक्स वाला. सर स्नॅक्सची दुकानं भरपूर, वडापावची गाडी आणि निवास. कितला रे भक्त निवास, आयुर्वेद कुठेतरी मंदिर असत असं खानावळ काहीतरी. आता खानावळ शोधतो पण एक मिनिटावर असं बोर्ड लावलेलं होत. बरी मोठी बाजारपेठ आहे. हो ही बाजारपेठ मोठी. मी आयसर त्याच ठिकाणी खाऊसाठी थांबणार होतोय. हीच काय त्याची खानावळ काय आहे यार, धूम चायनीज सेंटर. आता काय इकडून आता पुढे मंदिर. आता आपण इकडून कनकादित्य मंदिर आहे, वेती आहे इकडून, वेते चौपाटी आहे इकडे. काज मोहरली आहे पण धरला काय ना यावरती, कधी धरतला. चला महाकाली घरगुती खानावळी मध्ये आता थांबूया जेवायला. चालू आहे ना कला बंद. चालो गाडी उतरून का. महाकाली घरगुती खानावळी मध्ये आलो इकडे जेवण्यासाठी आणि आपलं व्हेज जेवण आलेलं आहे. चपाती, भाजी वगैरे आहे, त्याच्यानंतर डाळ, आमटी, ताक आणि ह्या काय रे स्वीट डिश काहीतरी दिसता, पापड आणि कोशिंबीर आमरस असतलो. ओके तर चला सुरुवात करूया फोटो काढून. आता महाकाली खानावळीमध्ये जेवण थांबलेलं आडिवरेमध्ये. सुंदर जेवण होतं म्हणजे आमच्या भूक लागली भरपूर, पण जेवणाची टेस्ट पण अशी सॉलिड होती ना. आम्ही खरोखर रिकमेंड करू की तुम्ही या सागरी महामार्गात असाल ना आणि कशेडी बीच जवळ जर येत असाल तर इकडे नक्की यावा. जोग जवळच आहे, इकडून पुढूनच लेफ्ट दाखवता कनकादित्य मंदिर आणि कशेडी बीच. नेक्स्ट लेफ्ट, चला गुगल बाईन आमकां सांगितलेलं आहे ना लेफ्टला चला, म्हणून आम्ही आता लेफ्टला चाललो. चला कनकादित्य मंदिर आणि देवगळी बीच. हो हो हो, आईना रस्तो तरी चांगलं दिसता. कंटिन्यू फॉर 2 किलोमीटर्स. तर एक वाजलो आणि आम्ही जेवलो वाजलो कर, भूक लागलेली भयंकर. आता मंदिरात जाणार जरा इकडे एक तासभर वेळ लागत आणि या मंदिराची व्हिडिओ आम्ही वेगळी बनवतलो. सुवर्ण कोकण टीमचा कोस्टल कोकण दौरा असाच सुरू राहणार आहे. तर आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कनकादित्य मंदिर, कशेळी बीच या सर्व पर्यटन स्थळांना भेट देणार आहोत. तर यासाठी सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि या पुढील व्हिडिओंना नक्की कमेंट करा, व्हिडिओंना लाईक करा. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घेवा.